हळूहळू चल ग, माहितीस ग, तू आजारी आहेस. आज तुला बघ कसं कॅम्पिंगला नेतो बघ, घराच्या अंगणातच. हां, कसं वाटतं? छान छान वाटतं. जरा जोराने बोल. छान 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 छान. ये ऐस पैस पैस हळूहळू. कसं वाटलं? छान. अगं, कॅम्पिंग म्हणजे काय? कॅम्पिंग म्हणजे आहे काय? भातुकलीचा खेळ. दुसरा काय आहे त्याच्यामध्ये? खेळणी मोठी एवढंच. सगळं सामान आहे इथे. अगदी रात्रभर बाहेर राहू शकतो एवढं सामान एवढ्या बॅगेमध्ये राहतं. लहान असतं एवढंच. हे अगदी महत्त्वाचं, पाण्याची बाटली. आणि ही तुझी चूल. हसतेस काय? उघडून बघ. तुला अगदी मजा येणार आहे याच्यामध्ये. काढ बाहेर. याच्याबरोबर गॅसचा सिलेंडर पण आहे. याला पावके आहेत चांगले. हे बघ, हे असं उघडायचं आणि याचा खालचा भाग असा खेचायचा. झाली सूल तयार. हा गॅसचा सिलेंडर. एवढा लहान? अगं, लहान असलं तरी हे जवळजवळ 2.25 तास चालतो. हायला लावायचा, नेहमी असा लावायचा. कारण ह्याच्यामध्ये द्रवरूपामध्ये गॅस असतो. असं केला, असं लावायला गेलं, असं आपल्याला असं लावावं वाटतं ना, तर मग तो एकदम सगळा बाहेर येईल. आणि ह्याच्यामध्ये टोचण्यासारखी पिन आहे, ती ह्याच्यात जाते. सुरुवातीला थोड्याशा आटे घालायचे असे आणि नंतर हे बंद आहे की नाही बघायचं आधी नीट, नाहीतर गॅस दुसरीकडनं बाहेर यायचा. आणि मग हे पटकन बंद करायचं. बघ, बघितला थोडासा गॅस बाहेर येतो. घट्ट बंद करायचं. अगदी घट्ट नाही, थोडंफार घट्ट झालं पुरेसं झालं. इथे रबराचं रिंगण असतं, ते बरोबर त्याला गॅस आता बाहेर पडणार नाही. आता भांडी कुंडी. हे काय माहिती आहे तुला? हे नंतर शेवटी सांगेन. खायला घेऊ ना, तेव्हा सांगेन. तो मजा येईल ऐकून. ठेवून दे तुझ्याकडे बाजूला. उघडू नको. बटाटे वडे खाणार काय आज? बटाटे वडे मजे नाही. हां, किती दिवस खाल्ले नाहीस? हे बघ, असं बॅगेत राहावं म्हणून असं असतं. आणि ते असं धरायला. छान आहे. लहानपणी खेळायचीच वातुकली. मला लहानपणी खेळायला मिळालं नाही. मी एकदा खेळायला घेतलं होतं, मला वाटतं कधीतरी आजीकडे असताना. तर तू म्हणाले हे मुलांनी खेळायचं नसतं. आठवतं? नाही आठवत. लहानपणी पप्पा पण रागवायचे. कसं भातुकली वगैरे खेळायला घेतलं ना शेजाऱ्यांबरोबर, रागवायचे मुलांनी खेळायचे खेळ नाही. पण काय, पुरुष नेहमी मुलंच राहतात, फक्त त्यांची खेळणी मोठी होतात. चला आता बटाटे वडे करायला घेऊ. तुला या सगळ्या गोष्टी काय आहेत ते सांगतो मी. हा साधा कप आहे, मात्र तो टिटॅनियमचा आहे. कळलं? म्हणजे काय, त्याचं वजन अगदी कमी असतं आणि गरम पण अगदी पटकन होतो, कारण ऊर्जा त्याला कमी लागते. आपण कॅम्पिंगला वगैरे जातो तर जास्त गोष्टी घेता येत नाहीत ना. ह्याच्यामध्ये कॉफी बनवता येते, पाणी घेता येतं. कॅम्पिंगमध्ये काय असतं, तुम्हाला फार कमी गोष्ट नेता येतात. कमी वजनाच्या, कमी वजनाच्या, कमी ना आकाराच्या पण. त्यामुळे एका गोष्टीमध्ये जास्तीत जास्त उपयोग त्याचा करून कसा घ्यायचा तसं. ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी करून घेता येतात. पाणी उकळवता येतं जंगलामध्ये गेलं तर, कॉफी करून पिता येते. आपण ह्याच्यामध्ये ते बटाटे वडायचं भिजवायचं असतं ना, बॅटर. बॅटरला काय म्हणतात मराठीमध्ये? पीठ. भिजवलेलं पीठ. भिजवलेलं नाही, त्याला काहीतरी एक विशेष शब्द असला पाहिजे. इंग्रजीमध्ये कसं त्याला बॅटर म्हणतात? आपल्या प्रेक्षकांना कोणाला माहिती असेल तर आपल्याला कदाचित लिहून सांगतील ते. आता हे झाकण, भात वगैरे शिजवायचा झाला तर याच्यावर हे झाकण असं घालता येतं. आणि इतर वेळी हेच घेऊन हा झाला तवा. आणि ह्याच्यामध्येच खायचं ही बशी सुद्धा. छान आहे कल्पना, चांगल्या चांगल्या. हो, हे ढवळायला, उलटायला, परतायला काय करायचं झालं असं लहान. आता हे खास कॅम्पिंगचे चमचे आहेत, मात्र एवढ्या बारीक सारीक गोष्टींमध्ये काय लक्ष घालायची गरज नाही आहे. साधे चमचे पण वापरू शकतात. मात्र कॅम्पिंगमध्ये कसं असतं, हे टिटॅनियमचे असतात, म्हणजे वजन कमी असतं. आणि बघितलं त्याला भोकं आहेत, भोकं कशाला आहेत. कॅम्पिंग किंवा सायकलिंग करताना प्रत्येक ग्रॅम माणूस वजन वाचवतो, तर याच्यामध्ये भोकं आहेत, म्हणजे तेवढ्यातल्या तेवढ्यात तेवढंसं ते वजन कमी होतं. कधी कधी कुठे अडकवता पण येतं तुम्हाला. आणखी एक भोक केलं असतं हां, तर मग त्याचं वजन आणखी कमी झालं असतं. हो, भोको भोको भो, इथे पण भोकं करायची, म्हणजे चाळणी होऊन जाईल, गाळणी होऊ शकते. तर हे घे बटाटे वड्याचं बॅटर. मी असं कॅम्पिंगला जातो ना, तर अशी बाटली नेतो, त्याच्यामध्ये थोडंसं तेल नेतो.
कॅम्पिंगच्या गरजेप्रमाणे एक दिवसासाठी जायचं असेल अगदी याच्यापेक्षा कमी नेतो. मात्र आपल्याला आता डीप फ्राईंग करायचं आहे. डीप फ्राईंगला काय म्हणतात मराठीमध्ये? जास्त तेलात तळायचं. जास्त तेलात तळायचं, तर त्यासाठी ही घेतली आहे. आता हे एकटा माणूस, पहिली गोष्ट कॅम्पिंगला वगैरे जाताना कॅम्पिंगसाठी लागतील अशा गोष्टी माणूस बनवतो. भात बनवतो, पास्ता बनवतो, आमलेट बनवतो, थोडं तेल लागेल वगैरे, कळलं. डीप फ्राईंग वगैरे करण्यासाठी जात नाही मोठी बाटली घेऊन एवढं वजन. मात्र समजा चार जण आहेत आणि मजा करायची आहे, नाही का, बिअर वगैरे पण घेऊन जातात, कुठे 100 किलोमीटर चालवली की बसले बिअर प्याले वगैरे, तर मग अशा परिस्थितीमध्ये चार जणांमध्ये अशी मोठी बाटली न्यायला हरकत नाही. कारण ते वजन वाटलं जातं, मी हे घेतलं, तू पाणी घेतलंस, हे घेतलं, ते घेतलं, आणि मग अशा वेळी वाटतं काहीतरी डीप फ्राय करून बिअर वगैरे बरोबर काहीतरी घ्यावं म्हणून. तर आता आपण वडे तळायला घेऊया. आणि मी कशाला करतोय, तुला खेळायला आणले, घे तू का ओतते किती लागेल ते बघा. वडे आपण ना लहान बनवूया, गोळे म्हणजे काय ते तळले पण जास्त जाईल त्याला. आता चूल पेटवायला घेतो, बघा आता कसं पेटवतो. का पेटत का नाही? हा हे नीट उघडलं नाही मी. असू नको ग, तेल आता 5 मिनिटांमध्ये तापेल. हे घे वडे घे बनवायला, भाजी बनवून ठेवली आधीच. तुला हात ओले करायचे असतील ना, हे घे पाणी, ह्याच्यासाठी पाणी बाटली हे घे. हात बनव लहानच. हे पुरंदरेंच्या गावाला मिळायचे ना चपटे बटाटे वडे, किंवा चिंचपोकळी स्टेशनमध्ये मिळायचे शिळे वडे, तसे चपटे मला आवडतात. मम्मी तेल उकळायला लागलं, पण याच्यात बेकिंग पावडर घालायचे, सोडा. हा मग हे बंद करू का आधी? तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी, हो, नंतर परत लावू. हा हो, याच्यात सोडा घाल थोडा चिमूटभर. सोडा कशासाठी? ते असे फुगण्यासाठी बेसन. हा मी घेतलं होतं, कुठे आहे बरं गेली माझी पिशवी, कुठे? हा सोडा इथे आहे. हा काय बघ, कॅम्पिंगला जाताना ही अशी गोळ्यांची डबी वापरतो. याच्यामध्ये काय बघ, इथे याच्यामध्ये सोडा ठेवलेला आहे, आणि हे बघ चटणी पण आणलेली आहे, लसणाची चटणी. हे घे मला का, हा काय खायचा सोडा? हो, कधी घालायचा? त्याच्यामध्ये करावं लागेल, याच्यात चिमूटभर घाल आणि या काट्याने ते ढवळ. मग आधीच का नाही घातलं होतं सुरुवातीला ते बनवलं तेव्हा? नाही, मग त्याचा उपयोग नसतो. हा ते पटकन होतं काय? हा मग किती वेळ तळायचं, किती वेळ आधी घालायचं ते? तळायला घेणार एवढ्यात आधी घालायचं. अच्छा अच्छा, मग आता आपण घेणार आहोत. किती घेऊ आम्ही? कमी कर. हा आपण जास्त झाला. हो जास्त झालं तर काय होतं? मग ते तेल जास्त शोषतो वडा. हा हा, त्याच्यावर थोडस पाणी घाल का कि तो फुलणार. हो किती घालायचं पाणी मला सांगा? पाहिजे तर चमच्यात घे, काट्याने ढवळ. फुगलं ना? हो असं ते फुगलं पाहिजे, म्हणजे वडे ते हलके होतात. अच्छा अच्छा, घे आता तळायला एक एक वडा, त्यात सोड. मी नाही तळणार, तुला अनुभव यावा कॅम्पिंगचा वगैरे म्हणून तुझ्यासाठी घेतलंय. मला तू आता तळायचे आणि मी असं मस्त पैकी बसून तो मग नंतर ते मी खाणार. बर, ते भांडे इकडे सरकवू जरा. गॅस मोठा करू का जरा? थोडास. एका वेळी किती घालतेस त्याच्यामध्ये? 3-4 घातली तरी चालतात. चिकाडी बनते ना मग बाजूला, ती मला फार आवडते. तो लाकडाचा कालता कुठे गेला? झाले काय बघते, मला याचं काही कळत नाही तुझं कॅमेरा. हा पहिल्यांदा करतेस ना तू हे. हे बघ आता त्याचा आवाज आला तळण्याचा खरा. काय ग कॅम्पिंग छान चाललंय तुझं? त्या भांड्याला ना खाली चिकटतात का ना, त्याला काय करू नाही शकत.
म्हणून म्हणतो आहे दोन कर एका वेळी. दोन केले काय, तीन केले काय, किंवा चार केले काय, ते खाली भांडेला चिकटतात. खरं कॅम्पिंगला करण्याचा पदार्थ नाही आहे, मग त्यातनं आपण शिकलो. नंतर कळेल आपल्याला किती चिकटतात ते. वडा घातल्यानंतर तो थोड्या वेळाने असा वर आला पाहिजे. ते बघ आले ना, आता मी उलटले तेव्हा ते वर आले. हो दिसतात छान ग. मी आणखीन किती वेळ आहे झालं आता. हा 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 हा, शिकाडी शिकाडी. गरम आहे? हो गरम आहे. सांगायचं ना मला, हा फुटला चिकटला खाली ना. मम्मी असे तुटलेले वगैरे युट्यूब मध्ये दाखवायचे नाही. हा बघ अख्खा आला. हे असे अर्धे वगैरे झालेले ना युट्यूब मध्ये दाखवायचे नाही, ते कट करायचं, एडिट करायचं, चांगलं दाखवायचं. तोंड भाजे हो असं तुटलेलं वगैरे दाखवलं ना. नाही नाही, मी फक्त ऍक्शन मारत नाही खाईन. मी असे तुटलेले वगैरे दाखवले तर ना लोकांना वाटतंय ना काय येते रे, येते काय. तर दहा वड्यामधले फक्त दोन जरी चांगले असले ना तर ते दाखवावे व्हिडिओमध्ये, की म्हटलं अरे वा काय मस्त आणि छान केले. सगळेजण हेच करतात, आपण पण हेच करू. हे कापून टाकणार मी नंतर, आठवण दे मला. पुरी झाली, त्यातला बटाटा राहिला कुठेतरी आतमध्ये. एकदाचे झाले वडे माझे, बटाटे वडे शिवाजी पार्कचे. तुला माहित आहे काय, आता तू शिवाजी पार्क म्हणालास तेव्हा मला आठवण आली. काय, पहिला बटाटा वडा कुठे सुरू झाला? कुठे म्हणजे शिवाजी पार्कला? दादरला. दादरला म्हणजे अख्ख्या अख्ख्या दादर. हा, रेल्वे स्टेशन. हा, प्लॅटफॉर्म नंबर. हा, एक. काय कथा आहे? तिथे पहिला स्टॉल सुरू झाला. कोणतरी वैद्य, मला वाटतं प्रभाकर वैद्य की काय कोणी होता, त्याने ते सुरू केलं. अच्छा. जवळजवळ 60-66 साली. काय म्हणते? हो, वडे विकायचे आणि त्याच्यासोबत पाव. हो. हां, कारण त्यावेळेला 10 पैशात वडा मिळायचा आणि सोबत पाव, नरम पाव. हां. आणि त्यामुळे गरीब लोकांचं ते एक वेळचं जेवण होतं. बहुसंख्य कामगार हे मध्यमवयीन होते. मध्यमवर्गीय? मध्यमवर्गीय. मध्यमवर्गीय होते आणि पैशाअभावी ते चांगलं जेवण घेऊ शकत नव्हते. अच्छा. तर हे जेवण त्यांना परवडायचं. अच्छा अच्छा. मला पण परवडायचं शाळेत असताना. हो हो. तुम्हाला पण नाही परवडायचं, तू शाळेमध्ये जाताना नाही तुम्हाला द्यायचीस 1.5 रुपया का 2 रुपये द्यायचीस. त्यावेळी मला वाटतं 4 आणायला का काहीतरी वडा होता शाळेमध्ये, तिथे आम्ही कोपऱ्यावर जाऊन खायचो. तर गरीब लोक तिथे घ्यायचे आणि दिवसाला 1000 वडे विकले जायचे. हो हो. त्यामुळे तो धंदा जोरात चालला. जेव्हा 70 साली गिरण्या बंद पडल्या, लोक बेकार झाले, धंदा उद्योग नाही, मग अशा परिस्थितीत त्यांनी करावं काय. हॉटेल चांगली चालत होती. अच्छा. पण या गरीब लोकांचे व्हायला लागले हाल. मग त्यांना राजकीय पार्ट्यांकडनं आदेश आला की तुम्ही वडापाव किंवा झुणका भाकरी अच्छा असे स्टॉल सुरू करा. अच्छा. आणि असे स्टॉल सुरू केल्यामुळे ते वडापावचं प्रमाण मुंबईमध्ये जास्त वाढलं. हां, मला आठवतं, मला वाटतं आपण असं झुणका भाकर स्टॉलची सुरुवात तेव्हा झाली होती. ती मला वाटतं 70 ते 80 सालाच्या आसपास काहीतरी होती. 70 साली. हां. झुणका भाकर ती होती पण छान, आपण खाल्लेली आहे. हो, मला नाही आवडायची. छान होती. आणि त्या काळी बटाटे वडे दादरला थंड मिळायचे का गरम मिळायचे? चांगले गरम गरम. मग मला या काळामध्ये कशाला थंड खायचे. चल मस्तपैकी झालेत, खायला घेऊया. आता मी तुला गंमत सांगतो मी काय आणली ती. ही आमची कॅम्पिंगमधली मजा. ह्याच्यामध्ये चटणी आणि ह्याच्यामध्ये काय टोमॅटो सॉस केचप. पुरून उरेल असं आहे 2 दिवसांसाठी. आणि हे कमी झालं की याची जागा पण कमी लागते. हे सिलिकॉनचं आहे. आणि ही लसणाची चटणी आहे की नाही शिवाजी पार्क.
याच्याबरोबर हिरवी चटणी पण खातात आणि मिरची पण खातात. मिरच्या पण तळलेल्या ते हिरवी चटणी घेता आली असती, मग आता त्याच्यासाठी लहानशी दुसरी डबी घ्यायला पाहिजे. आणि कॅम्पिंगला वगैरे जाताना एवढं काय भरमसाठ गोष्टी घ्यायची गरज नाही, मात्र हिरव्या मिरच्या कच्च्या असतात ना, त्या आणता आल्या असत्या काय. आम्ही असं बोलतो जसं काय कॅम्पिंगलाच गेलो आहे, मात्र कॅम्पिंगला जातो ना आपण तेव्हा मी काय आधी खातो आहे वडे पाहून कुणाला राहतो का. घे पहिला वडा, तुला सॉस वाला पाहिजे का तुला बिन सॉसचा चटणीवाला. आकार आकार आखाच्या खा आणि मला सॉसवाला. हा चुकीचा शब्द ना आपला तोंडात रुळलेला आहे, त्याला सॉस नाही म्हणत, त्याला केचप म्हणतात. आपण मुंबईला असताना याला सॉस म्हणायचो. सॉस म्हणजे काय? टोमॅटो सॉस. ते पास्ता वगैरे बनवतात, टोमॅटो उकडून वगैरे घाटून वगैरे काय शिजवतात ना, तो टोमॅटोचा सॉस. किंवा काय जेवणावर त्यांचा असतं ना, आपल्याकडे कालवण असतं, तो टोमॅटोचा सॉस. हा केचप. अरे सॉस म्हणजे काय? काय आहे? चटणी. तसं नाही नाही नाही, सॉस म्हणजे चटणी नाही. चटणीला कधी सॉस बोलू नको हा मम्मी. बेडेकरची लसणाची चटणी, आहा काय ती खमंग लागायची झणझणीत. तिथे मिळते ना तशी नाही लागत, जिथे मिळायची ना. यात चिंच नाही आहे फक्त, कारण आपल्याकडे चिंच नव्हती आणलेली. छान झालं. वेगळे चटणीवाला. बापांचे मित्र होते ना विजय पुरंदरे, त्यांच्या गावी जायचो आपल्याला. कुठलं गाव ते? सफाळ्यापासून जवळ गाव कोणतं होतं ते? कोरे. कोरेगाव. हां, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण तिकडे जायचो ना, लहान मुलं करायला काय नाही. तर तिकडे एक दुकान होतं, खरं दुकान नव्हतं, एकुली आजीबाई होती, ती विकायची. कसे विकायची? दुकान काय नाही, तिचं घर झावळीचं वगैरे असं घर. आणि दार ठोठवायचं काय, दार उघडत असतं तिथे. ती जाऊन हाक मारली की ती बाहेर यायची, मग बटाटेवाडे पाहिजेत. ती आतून ना बरणी आणायची, काचेची बरणी. तळत नाही बसायची, सकाळी काय तळून ठेवलेले असेल. बरणी आणायची आणि मला वाटतं 10 पैशाला एक बटाटावाडा. म्हणजे किती साली होतं ते माझ्या मते 70 सालामध्ये का काहीतरी, 75 सालामध्ये काहीतरी होतं. 10 पैशाला एक बटाटावाडा विकायची. असा चपटा असा असायचा, लहानसा, आणि हातात द्यायची. चटणी मिटणी काय नाही, बरणी उघडायची, काढून द्यायची, 2-3 असे घ्यायचो मी. आणि तुला तेव्हा सांगितलं नाही, तुझं सांगायचं नाही, कारण मला परवानगी नव्हती ना बाहेर जाऊन काय घ्यायची. पैसे असतील थोडे, 20-40-50 पैसे काहीतरी असतील, जाऊन तिथे मी खायचो. एकदा आणले पण होते. कोण? हां आठवलं, त्यांची एक मुलगी होती, ती कोळ्यांचं गाव होतं ना, काय तिचं नाव? मालती. मालती हो. हां, तिची आई मला वाटतं. हां, ती मदत वगैरे करायची ना आपल्याला, तुझी मैत्रीण झाली होती तेव्हा तिथे. मालती चांगली होती मुलगी ती. आणि याशिवाय हे दादरला वगैरे तर गरम गरम कढईतनं काढून मिळतात, मात्र कधी चिंचपोकळीला वगैरे उतरायचो ना त्या काळी. चिंचपोकळीला कशाला उतरणार? भायखळ्यापासून दादरला शाळेत जायचं आहे, चिंचपोकळीला कशाला उतरणार मी? वडे खायला. तुला आता सांगतो, तुला माहीत नव्हतं चिंचपोकळीला उतरायचो, कारण भायखळ्या आणि दादरला तेव्हा मला तेव्हाची किंमत काय असेल, 4 आण्याला किंवा 20 पैशाला बटाटा वडा असेल. नाही नाही नाही, हे शाळेत असताना जी गोष्ट ना, तेव्हा मला वाटतं 50 पैशाला मिळायचा वडा, आणि चिंचपोकळीला तो 30 पैशाला मिळायचा. तर तिकडे उतरायचो. आणि चिंचपोकळीचा बटाटेवाडे म्हणजे काय, स्टेशनवरचे ते तळलेले कुठून तरी घरून तळून आणतात, आणि ते बरणीत ठेवलेले असतात ना बिस्किटांचा असे, आणि ते द्यायचे. आणि तिकडे चटणी नसायची, तिकडे ती काही बशीमध्ये द्यायचं. आणि काहीतरी ती मला वाटतं चिंचेची चटणी असते ना पाण्यासारखी, ती आणि ती खायची. किती गोड लागायचं ना तेव्हा. मी म्हणतो आपण शिळ्या गोष्टी वगैरे म्हणतो, मात्र बटाटे वडे 2 प्रकारचे, एक तळलेले गरम बटाटे वडे आणि एक शिळे बटाटे वडे. माझ्या मते 2 वेगवेगळे पदार्थ आहेत, कारण दोघांची चव चांगली लागते आणि वेगळी लागते. तुला शिळे आवडतात जास्त? शिळे पण आवडतात मला, त्याची चव वेगळी असते. खा आता, का शिळे करायला ठेवतोस? शिळे करायचे होते, मात्र ते होणार नाहीत माझ्या मते ना. मम्मी किती झाले? 9 झाले ना. आणि ह्याच्या पुढे कॅम्पिंग वगैरे काही नको, तू घरातल्या घरात बनव, चांगले 20-25 बनव, मनमुराद खाऊ. घे